नमस्कार, मी घनश्याम उल्लारे शेतीतंत्र या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करू. शेतकरी मित्रांनो, शेतीतंत्र या युट्यूब चॅनलवर मी आपणासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन कायम उपस्थित राहतच असतो. तर आज आपण जर आपला स्टार्टर आवाज मारतो, आता पाऊस असल्यामुळे आपण 2 महिने या मोटरकडे पाहिलंच नाही आणि आता आपण जर त्याच्याकडे आलो तर त्याच्यामध्ये स्टार्टर मोठ्याने आवाज करायला लागला. तर मग आता आपल्याला तो रिपेअर करायचा, मोटर चालूच करायची. तर म्हणलं चालू तर करायचीच, मग त्याचा काय व्हिडिओ करून तुमच्या बी माहितीसाठी तुम्हाला पाठवू, म्हणजे तुमच्या बी लक्षात राहील. जर तुमचा बी स्टार्टर वाजत असेल तर तुमच्या बी फायद्यात येईल. आणि बघा, आता आपण हे बघा स्टार्टर इथंच पीटी आपली. आपली जवळच पीटी आहे, आपण आता त्याचा स्टार्टर रिपेअर करणार आहेत. बघा कसं मस्त पैकी वातावरण आहे. आपला इथं मंदिर आहे आणि उंबराचं झाड आहे. आपण साईडला आपला बोर आहे, गिन्नी गवत आहे बघा. आणि कसं मस्त पैकी मंदिर आहे बघा, मस्त पैकी मंदिर आहे, दत्ताची मूर्ती आहे. आणि अशा वातावरणात बसायला मला बी फार आवडतं, एकांतामध्ये जप करायला. आता मी सुद्धा माळकरी आहे आणि जप वगैरे करायला मला बी भरपूर आवडतं वातावरण. पण आता कामाचे दिवस आहे, सुगी चालू आहे, तर बसून चालत नाही. तरी मी सकाळ संध्याकाळ आपली देवपूजासाठी या ठिकाणी बसतच असतो. तर चला आपण आपलं स्टार्टर आहे ते स्टार्टर जरा रिपेअर करू. त्याचा आवाज कसा येतोय हे तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. बघा ही पीटी आहे आपली. याच्यामध्ये स्टार्टर आवाज करतो म्हणून म्हणलं आता हे रिपेअर तर मी करणारच आहे. पण हे पा अशा पद्धतीने स्टार्टर आवाज मारतो. तर मी म्हटलं जेणेकरून मला रिपेअरच करायचा, तर तुम्हाला दाखवू याच्यात फ्यूज आहेत, पीटी मध्ये फ्यूज आहेत. प्रथम आपण फ्यूज काढू, लाईटीला फार जपून काम करायचं. लाईटीच काम कसं फार जपून व्हायला पाहिजे. जवळून जरा फ्यूज काढू. फ्यूज काढल्यानंतर आता पूर्णपणे आपल्या फ्यूज वगैरे. असं तुमच्याकडे पॉलिश पेपर पाहिजे, पॉलिश पेपर, पकड, टेस्टर, इस्त्री, आम्ही सगळ्या वस्तू असायला हव्यात. आता आपण काय केलं, आता आपण ना करंट ऑफ केलायचा, करंट ऑफ केलाय. तो आता काय वाटतं प्रत्येकाला असं वाटतं की बाबा फार मोठा काहीतरी घोटाळा झाला, मोटरीत काहीतरी लॉचा झाला, मोटर खराब झाली, केबल जळाली, का फ्यूज गेला, का याच्यात काय बार झाला. आणि नंतर मग वायरमनला बोलवायचं आणि वायरमनला बोलून मग तो त्याच्या सवडीवर येणार. तो तर आज येणारच नाही, कारण त्याला सवडच नाही. हे पहा, याला बारीक बारीक ह्या पट्ट्या असतात. या पट्ट्यांचा काही दोष नाही बरं का, या पट्ट्यांचा लोकांना वाटतं या पट्ट्या फेट्यांचा, याचा काही दोष नाही, याचा किरकोळ फॉल्ट आहे. या 2 महिने आपण चालू नव्हती ना केली. बघा ह्या मॅग्नेटवर नुसतं थोडं तुमच्याकडे ग्रेस असेल तर 1 मिनिटात होऊन जाईल. नुसतं थोडं असं ग्रेस करा, याला खालून 2 ठिकाणी ग्रेस लावा, लगेच याचा आवाज बंद होईल. ह्याच्यापाशी काही नाही. पण आता खोललायचं आपण, जर खोललायचं आपण काय करू, ह्या पट्ट्या थोड्या साफ करून घेऊ. पॉलिश पेपर फार मोठा आहे, थोडा कापू त्याचा. थोडा तुकडा घेऊ याचा आणि ह्या पट्ट्या साफ करून घेऊ. असं मस्त होईल बघा, माझ्या त्याच्या पट्ट्या चांगल्याच आहेत. आता आपल्याला ते आवाज मारतो, 2 महिने झाले ना आपण याच्याकडे पाहिलेलं नाही, त्याच्यामुळं ह्या पट्ट्या. आता आतलं जर आता हे जर घासते ह्या पट्ट्या, पण याच्या आतलं घासायचं असेल तर तुम्हाला एक कानस लागेल. आणि ती कानस आहे ना बा, याच्यापेक्षा छोटी कानस असती. आता ती आपली हरवली तर आपण सध्या याने घासू. हे असं या आतलं सगळं घासून घ्यायचं. हे दोन्ही पॉईंट घासायचे, मागला मोरला, याला 2 पॉईंट असायचे, इकडे एक पुढे येत. तर दोन्ही पॉईंट व्यवस्थित घासून घ्यायचे, व्यवस्थित घासून घेतले की आता हे याचा फॉल्ट नाही, आता आपला खरा हा फॉल्ट आहे. याला काय करायचं, याला पॉलिश पेपरने थोडं घासून घ्यायचं. त्यासाठी या पद्धतीचा पॉलिश पेपर काढायचा, असा पूर्ण असा आरपार गेला पाहिजे. हवा
घ्यायला आहे ना, याच्यामध्ये पावसाचं पाणी वगैरे पडून गंज आलेला असतो आणि हा गंज एक ग्रेसचं बोट फिरवलं तरी जातो. पण आता खुले आपण आपल्याकडे आहे ऑलरेडी, आणि याचं खालचं सुद्धा लोखंड घासून घ्यायचं. हे खाली जे लोखंड आहे का, दोन पॉईंट असतात हे, हे दोन पॉईंट मधले कॉईलच्या मध्ये एक आहे ते एक आणि हा एक, हे दोन पॉईंट स्वच्छ घासून घ्यायचे. आता या पट्टी तर आपण स्वच्छ केलेले आहेत, काय घाण ठेवायची नाही. आणि महत्वाचं म्हणजे ऑइल थोडं पाहिजे, ऑइल ऑइल मध्ये बोट बुडवायचं, ऑइल मध्ये जास्त बी नाही, ते पहा थोडं खाली ऑइल बी असं खाली हे नाही झालं पाहिजे. हां, ही ऑइल आपल्याला इथं चोळून घ्यायचं व्यवस्थित, इथं चोळलं या दोन पॉईंटला लावायचं, या दोन पॉईंट लावायचं, एक जास्त नाही पण फक्त पाच मिनिटं जाईल झालं. या पट्ट्याला वगैरे काय करायचं नाही आणि हे बसून टाकायचं. बसून टाकल्यानंतर हा फिटावळून घ्यायचं, त्या वायरी फिरीला थोडा हात मारून बघायचं, थोडा वाय आपल्याचं हे तर फिटच आहे पण तरी बी हात मारून घ्यायचा खोललं तर. हा आता फ्युजा वगैरे बघून घ्यायचं, फ्युजा व्यवस्थित आहेत का, फ्युजा फ्युजा चांगल्या आहेत का, मग ही फ्यूज चांगली, ही फ्यूज, ही फ्यूज बघायची, ही फ्यूज चांगली, थोडा ताण द्यायचा, फ्यूज लूज नाही राहिली पाहिजे, नटामध्ये फिट करायची. फ्यूज जर तुमची लूज असेल तर तुमची मोटर सुद्धा जळू शकते, कारण फ्यूज सारखे हलून पार्किंग होऊन पार्किंग होऊन एक लाईट कमी जर गेली आणि दोन फ्यूजवर जर फ्यूज मोटर चालली, दोन फ्यूजवर किंवा अशी जर मोटर चालली तर ही मोटर तुमची खराब होऊ शकते. तर बघा आता मग अशी आवाज करीत होता, आता पाहू बघा आवाज सुद्धा बंद. आवाज पहिला तर आता तुमच्या लक्षात आलं असेल पहिला किती आवाज करत होतं आणि आता किती कमी झाला. अशा पद्धतीने हा आवाज कमी करायचा आहे, तर एकदम सोपं आहे. तर तुम्ही ह्या अशा पद्धतीने काय फॉल्ट जर वाटला तुम्हाला तर फॉल्ट काढीत जा आणि रिपेअर करीत जा. वायरमनला बोलू नका, आणि वायरमन जरी आला तरी वायरमन 100 रुपये तर तुमचे घेईलच. किरकोळ फॉल्ट होता, 2 मिनिटाचा फॉल्ट होता किरकोळ, आणि वायरमन 100 रुपये जिंतो त्याच्या सवडी येणं. आपल्याला तर शेतकऱ्याला टाइम नसतो, भिजवायचं असतं, आपल्या मागे लय काम असतं, त्याच्यामुळे घरची घरी रिपेअर करायला शिका. एकदम असे काय फॉल्ट आहेत मी तुम्हाला याच्यानंतर जे मोठेचे व्हिडिओ टाकणारच आहे. तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला तर मला कमेंटमध्ये कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. धन्यवाद.